संजय राऊतांसारखे किती आले आणि किती गेले यांच्यासारख्यांमुळे भाजपला फरक पडत नाही, असे खडे बोल आमदार कृष्णा खोपडे यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर बोलताना केले. संजय राऊत आणि बेधडक विधान यांचं जणू समीकरणच तयार झाले आहे. संजय राऊत नागपुरात आले आणि आज सकाळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपचा समाचार घेतला. त्यावर आता आमदार कृष्णा खोपडे यांनी असे कितीतरी संजय राऊत आले आणि गेले असे वक्तव्य करत त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. मनपा निवडणुकीचे आतापर्यंतचे निकाल सांगत शिवसेना विदर्भात काय आहे याची जाणीव आपल्या वक्तव्यातून खोपडे यांनी करून दिली. संजय राऊतांनी भाजपच्या भरोश्यावर विदर्भामध्ये निवडून येणाऱ्यांनी शान पण जास्त सांगू नये. विदर्भाच्या इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा शिवसेनेने भाजपसोबत युती केली त्यावेळेस त्यांची संख्या वाढली आणि ज्यावेळेस त्यांनी स्वतंत्ररित्या लढलं त्यावेळेस ते नेस्तनाबूत झाली. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याशी त्यांनी खाजू नये. विदर्भामध्ये अगर त्यांना पक्ष वाढवायचा तर स्वखुशीने त्यांनी पक्ष वाढवावा, परंतु भाजपला चुनौती देण्याचं काम त्यांनी करू नये. नागपूर महानगरपालिकेमध्ये जेव्हा जेव्हा भाजपसोबत त्यांची युती झाली, सेनेची युती झाली, तेव्हा त्यांची संख्या नगरसेवकाची वाढली आणि जेव्हा भाजपच्या विरोधामध्ये लढले तर दोनपेक्षा एकही नगरसेवक जास्तीचा वाढला नाही. आणि म्हणून संजय राऊतांनी भाजपला चुनौती देऊ नये असे संजय राऊत काही येऊन गेले आणि काही नागपूरच्या विदर्भाच्या जनतेने पाहिले. तुम्ही निश्चित स्वरूपात स्वतंत्र लढा. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या या लंगडी तलवारावर लंगडी काठ्यावर घेऊन काठा आपण चालत आहे. हे शिवसेना आता डुबण्याच्या मार्गावर आहे असं संजय राऊत यांनी शहाणपणा विदर्भाच्या जनतेला शिकू नये ही त्यांची विनंती आहे.